फेब्रुवारी दोन हजार बावीस त्रुटीपूर्तताचा जो विषय आहे म्हणजेच त्रुटीपूर्ततेची यादी निधीसह घोषित होण्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण घडामोड जी आहे ती मंत्रालयामधून समोर येत आहे ती माहिती आज आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यानंतर अघोषित शाळा निधीसह केव्हा घोषित होणार प्रचलित धोरण केव्हा लागू होणार प्रचलित धोरणाची मंत्रालयातील सद्यस्थिती शिक्षक आमदार पदवीधर आमदार शिक्षकांच्या भूमिका याची थोडक्यात माहिती आज आपल्याला पाहिजे त्यानंतर शिक्षण मंत्री महाराष्ट्रामध्ये केव्हा येणार याविषयी महाराष्ट्रातील तमाम सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकांना प्रश्न पडलेला आहे तर त्याविषयी जी काही माहिती येते कारण अधिवेशन जे आहे ते तीन मार्च ते ती, तीन मार्चपासून सुरू होतं आहे आणि त्यामुळं या अधिवेशनामध्ये शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्याकरिता शिक्षकांचा जो हक्काचं नेतृत्व आहे शालेय शिक्षण मंत्री तर त्या महाराष्ट्रामध्ये कधी येणार आता सध्या त्या यु पीच्या इलेक्शनमध्ये व्यस्त आहे <coughs> तर त्याविषयी देखील माहिती आपण पुढे बघणार आहोत तर सर्वात प्रथम त्रुटीपूर्ततेविषयी मंत्रालय स्तरावरून माहिती समोर येत आहे त्रुटीपूर्ततेचा विषय जो आहे तो येत्या बजेट अधिवेशनमध्ये म्हणजे मार्चमध्ये जे अधिवेशन आता तीन तारखेपासून होऊ घातलेलं आहे या अधिवेशनामध्ये हा प्रश्न मार्गी लागणार का असा प्रश्न सातत्याने शिक्षकांकडून विचारला जात होता तर या प्रश्नाला जेव्हा शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांना विचारण्यात आले की आपण मागच्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न सभागृहामध्ये खूप चांगल्या पद्धतीने मांडलेला होता लावून धरलेला होता आणि आता हा प्रश्न येत्या अधिवेशनामध्ये सुटेल की सुटणार नाही तर त्याविषयी बोलताना जे शिक्षक आमदार आहे पदवीधर आमदार आहे यांच्याकडून जे उत्तर आलेलं आहे तर ते त्यांनी सांगितलं की हा प्रश्न जो आहे तो येत्या अधिवेशनामध्ये मार्गी लागेल असा विश्वास जो आहे तो शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांनी व्यक्त केलेला आहे त्यामुळे त्रुटीपूर्ततेचा विषय येत्या अधिवेशनामध्ये मार्गी लागण्याची दाट शक्यता आहे परंतु तरी देखील शिक्षकांनी जे त्रुटीतील शिक्षक आहे यांनी न राहता जे शिक्षक समन्वय संघ असेल विविध शिक्षक संघटना असतील या संदर्भात जे काही आंदोलनं असतील त्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून हा प्रश्न सोडून जर घेतला तरच हा प्रश्न सुटेल त्या आंदोलनाला जर शिक्षकांची जास्त उपस्थिती असेल तरच हा प्रश्न सुटेल अन्यथा हा प्रश्न देखील पुन्हा पुढच्या अधिवेशनामध्ये जाऊ शकतो आता हे बजेट अधिवेशन आहे प्रश्न सुटला तर हा शक्यतो मार्चच्याच अधिवेशनामध्ये सुटत असतो बजेटच्या अधिवेशनामध्ये अन्यथा बाकीचे जे अधिवेशनं आहे ते छोटे असतात त्यामध्ये आर्थिक तरतूद फार जास्त होत नसते त्यामुळं हा जर प्रश्न मार्गी लावायचा असेल तर हेच अधिवेशन खूप महत्त्वाचं आहे त्रुटीपूर्तता करणाऱ्या शिक्षकांना पुन्हा वर्षभर हा प्रश्न मार्गी लागणार नाही असंच परत चित्र पाहायला जर मिळू शकतं जर या ठिकाणी शिक्षकांनी गंभीर नोंद घेतली नाही तर त्यानंतर अघोषित आणि प्रचलितचा विषय केव्हा मार्गी लागणार अशी देखील माहिती आता सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अघोषित शिक्षकांकडून वीस टक्के चाळीस टक्के अनुदानित अनुदानित शिक्षकांकडून विचारलं जात आहे तर याविषयी जी मंत्रालयामध्ये घडामोड सध्या सुरू आहे तर स्वतः नाना पाटोले यांनी हा प्रश्न मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यासमवेत चर्चा केलेली आहे या चर्चा सातत्याने सुरू आहे आणि त्यामुळं अघोषितचा प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात मुख्यमंत्री सकारात्मक आहे अशी स्वतः माहिती जी आहे ती या ठिकाणी नाना पटोले यांनी दिलेली आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे का हा प्रश्न जो आहे त्यामध्ये मी लक्ष घालतो असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्यामुळं निश्चितच अघोषितचा विषयसुद्धा लवकर मार्गी लागू शकतो प्रचलितकरिता प्रचलितची फाईल तयार करण्यासंदर्भात स्वतः शालेय शिक्षण मंत्र्यां च्या समोर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या समूहेत सुद्धा शिक्षकांची शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांची देखील अनेक वेळेस चर्चा झालेली आहे मात्र मूर्त स्वरूप जे आहे ते अजूनही प्रचलितचं पाहायला मिळत नाही आहे प्रचलितची जी काही फाईल मंत्रालयामध्ये तयार होणं अपेक्षित आहे ती फाईल अजूनही तयार झालेली नाही आहे हे खूप मोठं दुर्दैव म्हणावं लागेल त्यामुळे प्रचलित धोरण लागू करण्याकरिता शिक्षकांना खूप मोठं आंदोलन जे आहे ते उभारावं लागू शकतं आणि त्याकरिता जास्तीत जास्त संख्या जी आहे ती त्या ठिकाणी जर असेल तरच हा प्रचलितचा प्रश्न मार्गी लागू शकतो पुन्हा जर आंदोलनाला संख्या कमी असेल तर प्रचलितचासुद्धा विषय जो आहे तो पुढच्या वर्षीच जाऊ शकतो यामध्ये प्रामुख्याने आता ज्या सर्व शाळा आहे दोन हजार एकोणावीसमध्ये ज्या शाळांना वीस टक्के Uh, मिळालेलं होतं आता mm. दोन हजार वीस एकवीसमध्ये दोन हजार वीसमध्ये वीस टक्के मिळालं एकवीसमध्ये त्याचं रूपांतर नोव्हेंबरमध्ये चाळीस टक्के होणं अपेक्षित होतं आता नोव्हेंबर दोन हजार एकवीस झालेलं आहे आता जवळपास पाच सहा महिने उलटून गेले आता शिक्षकांना अनुदानाचा पुढचा टप्पा पाहिजे त्यामध्ये जे वीस टक्के अनुदानावरती त्यांना चाळीस टक्के जे चाळीस टक्के अनुदानावरती आहे त्यांना साठ टक्के अनुदानाचा टप्पा पाहिजे मात्र अजूनही हा जो अनुदानाचा टप्पा आहे तो अजूनही शासनाकडून शिक्षकांना देण्यात आलेला नाही आहे त्यामुळं निश्चितच हे आपलं सरकार असं मुख्यमंत्र्यांनी जे वाक्य सांगितलेलं होतं पण आता शिक्षकांना आता हा प्रश्न पडतोय का आपलं सरकार निश्चितच आहे परंतु जे शिक्षकांचे प्रश्न ज्या पद्धतीने मार्गी लावायला पाहिजेल त्या पद्धतीने अजूनही मार्गी लागताना दिसत नाही आहे प्रचलित धोरण अजून देखील त्याची फाईल तयार झालेली नाही आहे त्यामुळे हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा असं देखील शिक्षकांकडून आवाहन करण्यात येत आहे त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री या महाराष्ट्रात कधी येणार असा भव्य दिव्य प्रश्न जो आहे तो महाराष्ट्रातील तमाम प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अघोषित त्रुटीपूर्तता प्रचलित धोरण जुनी पेन्शन योजनेमधील शिक्षकांना पडलेला आहे याचं कारण देखील खूप महत्त्वाचं आहे अधिवेशन जे आहे, आहे ते तीन मार्चपासून सुरू होतं आहे या अधिवेशनामध्ये शिक्षण खात्याच्या संदर्भात जर काही महत्त्वाचे कागदपत्र असतील त्या संदर्भातील जर काही निर्णय घ्यायचे असतील तर ते निर्णय जे आहे ते आत्ता होणं अपेक्षित आहे अधिवेशनापूर्वी त्याचे कागदपत्र तयार होणं आत्ता अपेक्षित आहे म्हणजे ते कागदपत्र अधिवेशनामध्ये व्यवस्थित मांडता येतील मात्र सध्या शालेय शिक्षण मंत्री या यू पी प्रचारामध्ये दंग आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक त्रुटीपूर्तता अघोषित शाळा प्रचलित धोरण तसेच जुनी पेन्शन योजनेमधील जे शिक्षक आहे ते आता त्यांना हा प्रश्न पडलेला आहे का शिक्षण मंत्री महाराष्ट्रात कधी येणार कारण त्रुटीचा विषय असेल अघोषितचा विषय असेल निधी सहपूर्तता झाली पाहिजे प्रचलित धोरण लागू झालं पाहिजे जुनी पेन्शन योजनेचा विषय असेल तर याकरिता जे कागदपत्रांवरती ज्या काही सहाय्या असतील जे निर्णय घेणं अपेक्षित आहे त्याकरिता या ठिकाणी शिक्षण विभागाला कोण वानली आहे असा प्रश्न सर्वसामान्य शिक्षकांना पडला आहे की जाणीवपूर्वक शालेय शिक्षण मंत्र्यांना शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित ठेवण्याकरिता यू पी इलेक्शनमध्ये पाठवण्यात आलेला आहे का असा देखील प्रश्न आता सर्वसामान्य शिक्षकांना पडलेला आहे आणि या संदर्भात शिक्षकांकडून ही माहिती ही चर्चासमोर येत आहे त्यामुळं निश्चितच शालेय शिक्षण मंत्री या तीन मार्चपर्यंत महाराष्ट्रात येतील अशी सर्वसामान्य शिक्षकांना अपेक्षा आहे शाले शाले त्या अधिवेशनामध्ये उपस्थित राहतील मात्र जे शिक्षकांचे कागदपत्र शिक शालेय शिक्षकां शालेय शिक्षण विभागातून तयार होणं अपेक्षित आहे त्यामध्ये मात्र काही अडथळा येतो आहे का हे देखील पाहणं औचित्याचं ठरणार आहे